सनातन हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला गेलेला आहे प्राचीन काळापासून. सनातन धर्म समजा मनुस्मृतीत वेगळ्या अर्थाने वापरला आहे, गांधीजींनी वेगळ्या अर्थाने वापरला आहे. सनातनचा साधा अर्थ घेतला तर जे प्राचीन काळापासून आदिम काळापासून चालत आलेलं आहे आणि जे एका अर्थी इटर्नल आहे, जे निरंतर चालणार आहे, जे चिरंजीव आहे असं मानलं जातं त्यालाही सनातन म्हटलं जातं. सनातनी असा ज्यावेळेला मराठीत शब्द येतो त्यावेळेला जे परंपरावादी परंपरा टिकवून धरणारे कॉन्झर्वेटिव्ह असे लोक असतात त्यांना सनातनी म्हटलं जातं. त्या सनातनीपणामध्ये त्यांचं म्हणणं असतं की आम्ही नीती टिकवतोय, पण त्याचा आशय असा असतो की ते जुनी उतरंड आणि व्यवस्था टिकवत असतात, त्यामुळे ते मिक्सचर असू शकतं. त्यामुळे आज सनातन असा शब्द वापरल्यानंतर तो कोण कसा वापरतोय हा मुद्दा माझ्यामध्ये अतिशय महत्वाचा. सनातनच्या नावानं जर मानुषता विरोधी परंपरा उत्तरंड मगाशी ज्या प्रकारे ब्राह्मण्यवादाची आपण चर्चा केली की शोषण दमन आणि स्त्रियांना स्थान नाकारणं दलितांना स्थान नाकारणं मुस्लिमांचा उच्छेद करतो म्हणणं असं जर कोणी सनातनच्या नावानं म्हणत असेल तर मी म्हणत फेकून दिलं.